एकच जागा आहे बाबा जिथं हे मी येऊन जरी बसले ना तरी काहीच म्हणत नाही. त्याच्या कवाय ना मंदिरात जायच्या बहाण्याने कवाय ना, पण तेवढाच गुटखा खायला ऊची पसंद हिरा तस खाल्ले म्हणून खायचं असत ती. थांबा तुम्ही सात रुपये तुम्ही द्या, 7 रुपये मी चालतोय. मला का तसं 5 रुपये घेते कोण छान घेते पुढे द्या इकडं. असं तोंड करता भाऊजी बाहेर माल होय ना एक नंबर मला सांगाय तुम्हाला मला सांगायचं ना अजून. थांबा मला कसं आहे ना बोलता नाही थुकल्याशिवाय कसं आहे आता बोला आता थुकलंय मला सांगायचं तुम्ही आधी. अहो तोंड आलंय मला ते खाऊन खाऊन तिकट खाता येईन मला. काय म्हणतोय आपण रोज खात जाऊ बघा बघा तुम्ही तुम्हाला रोज इथे यावं लागतो तुम्हाला माहिती तुमच्या भावाला काय म्हणते चालेल मंदिरात ये जा इकडे ये जा आपण खात जाऊ खरंच खात जाऊ. कोण असतं आपल्याला बघायला मी आज आलतो फक्त गायचप खायला आलो तुम्ही. अगो भया म्हणजे तुम्ही बी गायचप खायला तर काय गायचप लवर रे मी आवडते मला हिरा पारे आणि मी गुटका लवर रे लय जाऊ संपला दिला टाकून मी काय एवढं थांबे पण भाऊजी उकलच गाड्या काय अहो तुम्ही काय छपलवर आणि मी गुटका लवर मला असं वाटतंय तुमच्या भावासंग माझं लग्न होण्यापेक्षा ना तुमच्या संग झालं असत तर आपण दोघ संघ बसलो असतो माझ्या संग. जरा तुम्ही गायच केली कशाची गाय केली माझ्या आईबापाने गाय केली मला जर माहित असतं ना का बाबा तुम्ही गाय छपलवर आहे तुमच्या भावासंग कशात लग्न करते मी माझ्यावर केला असतो आणि मग करा की आपण आणि की बी काय होत आहे मी नसतं झालं तर म्हणलं मग सांगत मग तर चकनं बिकनच खाल्लं असतं. दारू दारू एकदा सांग की दारूची कशी चव असते केलं बरं का खरं प्यायला काय एकदाच केलतो तिथं मित्राच लग्न होत केलो दारू डीजेचं चाक माझ्या डोक्यावर गेलं तरी कळाल नाही नशेत नशेत काय कळत नाही डीजेचं चाक डोक्यावर गेलं म्हण तरी कळाल नाही अशी काय बी बाय तुमचं अहो खरंच गेलं मनावर आठवण काढतो का उठ काय आणि एक काम करा बरं का मला ना तुम्ही ना शिकवा गाडी उठवा लई कसं खायचा बारी बारी
मी तुम्हाला गुटखा खायला शिकवलं तुम्हाला माहित आहे का मी शाळेपासून खाते पण ह्याला कोणालाच माहिती तरी म्हणलं वहिनीचं दात किचकं भारी पांढरं कसं काय निघत तुम्ही लगेच घासता गुटखा खाल्ल्यावर ना मग आताच मूळ वाटाय लागली हाय काय माय बर का गायछाप आता नाही होय बघा की असल तर बघा मला बिल तळ तलप झाली आता नाही गायछाप नाही उठका तुम्ही आणि कोण पुढे आणाय पाहिजे होता चुकीचंच केलं जरा ब्रँड ब्रँड ऊचे लोक ऊची पसंत तरी म्हणलं ती टीव्हीत दाखवी त्यात खाऊ एक बार आहो बार बार खरं काय मी कशाची जाहिरात मी शाळेत जाताना माझ्या एका मैत्रिणीने मला सवय लावली बरं का दप्तरात दे माझ्या तीच आणि तिकडं पण शाळेत जाताना लावायची येताना येताना आम्ही दोघी काय तोंडले कुणाला कळत येताना बडीशेप खाऊन यायची माझी आई म्हणायची बडीशेप खाती ऐका की मी येऊ का जाऊन आता गुटखा तर खाल्लाय मी काय शेप बघतो असली बरं या बाय पण मी आता जाणार इथून काय एवढा वेळ मला बसायला नाही पुढे संपव मग जावा अहो पुढे संपवली असती भाऊजी पण कसं आहे माहिती का मला घरी टायमावर जावं लागतंय लई वेळ इकडे बसले तर नाही वेळ मारत बरं हो केलंच बाबा बरोबर थांबा गाडी बरं मी आलो काय छप घेऊ बघा बरं का 5 मिनिटात या लवकर लय बाया माझा दिवस लय कोणाचा आहे माझा नवरा असा पाहिजे आता मग निसती ती एक पुढे सकाळ संध्याकाळ निसत्या पुढ्या वाढल्या असत्या काय करावा नशीबच फुटक कवा आपलं नशीब एवढं चमकायचंय तवा जशी ये ही रात चमकती काय वाटते काय करतोय तू बसलाय ते देवळाच्या कोपऱ्यावर तुझी बायको बसली कुठं तिकडं मंदिराकडे बसली असं झाडाला सावलेलं आता काय किती ऊन पडलंय लईच भारी लागा अख्खं झाड लाल करून टाकलं त्या बायकोनी अख्खं झाड लाल केले कलर दिला काय कलर तोंडात काय तयार कर तुझी बायको कलर तोंडात काय रक्त नाही रक्तापेक्षा लालय नेमकं तुझं म्हणणं काय असं कोणा बोलो जुबा केसरी रंग केसरी जुबा केसरी काय नेमकं सांग तू काय नेमकं म्हणतो अरे गुटखा खाते तुझी बायको तिकडे झाडाखाली बसून गुटखा मला दिला गे वास हाताचा बस लागा तू माय गाय छपतो असतो तू गाय छपल्यावर आहे काय झालं गप लागा तू असला तसला गाय छपतो तो अरे तू ती दुसऱ्या लोक घालू लागा तू हाय पियाताड घेताड खाताड ऐक ना मी मान्य करतो मी हाय आता तुझी बायको बी आहे तुला मान्यच करावं लागेल तुझ्याकडे प्रूफ काय तुला मान्यच करावं लागेल प्रूफ काय खोटं बोलू नको तुला खोटं बोलून लय जाण्याची तो घर होत असतं केलं प्रूफ आहे माझ्याकडे माहिती काय लगेच माझ्याकडे कुठं बायको बसते खाती आहे का तिकडे लय म्हणी ती थांबली काय छप घेऊन येतो म्हणलं मी वहिनी मग तू म्हणली लवकर आणा भाऊजी असे आकडे तीन काय मकडे तीन तुम्ही तुम्हाला सांगायसाठी झाला ना पण तुझी गाठ गेल त्यासाठी झालं तिथंच मला दाखव कुठे काय म्हणा लयच भाऊजी चांगले आहेत गडे आपले मी काय देतो का ये पलीकडे सर तू थोडी पलीकडे सर ये बस काय म्हणतोय खरं काय म्हणतो काय वहिनी द्या गुटखा कसला गुटखा काय द्या पुढी कसली पुढी म्हणतोय खरं काय पुढी द्या कसली पुढी गुटखा खाताय तुम्ही गुटखा लाज वाटून बघ वास घे बरं वास घे काय नाही आला मला म्हणला तुझी बायको किशात पुढे राखून खाते गुटखा अरे बाल ती साडीच्या पदराला पुढे नाही खरंच नसते अहो थांबा मी दाखवतो तुम्हाला पदर काढून दाखवतो हो वास इथं पुढे पुढे घे नाही पुढे मग बघा तुम्हाला सांगू का खरंच
तुमची शपथ माझी लाज वाटते का? लाज आओ यांनी आणून दिली मला तुमची शपथ, खरंच खोटं नाही बोलत बघ, तुमची शपथ खरंच मी गुटका नाही. मारला तुला, तुला मारला, मोकार मारला गुटका. अहो मला ह्यांनी आणून दिलं, ह्यांनी आणून दिलं मला काय म्हणले वहीन, त्याच्यात काहीच नसतं, काढली आणि त्यातली फक्त सुपारी दिली मला, सुपारी मला खाल्ला. हा कर वास वास वास, खाल्लाय खाल्लाय काय हे काय बाबा, बाय का केलं तुम्ही? पैसे बघ तुझ्या बायकोन दिले, गुटका नाही. मी आजपर्यंत गुटका खाल्ला, तू शिकतो काय बायको? एक मिनिट, एक मिनिट, जर मी हा गुटका दिला असता तुझ्या बायकोला तर मी तू बोलवा. तुम्ही दिलाय, तुम्ही तुम्ही भांडण लावायला लागले तर आमच्या नवरा बायको मध्ये काय म्हणले माहिती का? ह्याने गुटका आणून दिला, पापलटी हाणाला होता. गुटका आणून दिला काय? नाही बाबा, गुटका आणून दाखवायला स्वामी दाखवायला. अजून मला म्हणले गाय चप्पन खायची शिकवतो मला म्हणले. मी खरंच नाही, मी तुम्हाला खोटं कधीच नाही बोलणार. आता पुढे बोलू मला ऐक, खाल्ला तर खाऊन दे, इकडे बघ खाल्लायच काय खाऊन दे, खाल्ला तर बायको माझी शेवटी. तू आता एक काम माझं, मी बघतो बायको घट आणि घरी आणि गावात जर कुणाला म्हणला ह्याची बायको गुटखा खाती बिनकामाचं तिचं पंचनाम तू पेताडते मला पहिल्यापासून माहिती. खोटं बोलते काय पण पैसे शंभर, तू कुठंच मानायच नाही, जीवच घेईन कळलं का? चल चिमटा घातला, मी ना चिमटा बिमटा काय घातला, पडचिन खाली बस इकडे बघ, इकडे बघ, तू लाज पिस आहे का जरा? काय अंगाचा गुटख्याचा वास येतोय? अरे आमच्या अख्या खानदानात कोणी किती गुटखा खाल्ला नाही, तर लाज पिस धर. मी नाही खाल्ला, मला तुमच्या त्या भावानेच म्हणलं वहिनी बघा गुटखा कसा द्या असं म्हणून म्हणून दिलं त्यातलं ते सुपारी काढून. तर गुटखा खायच्या ऐवजी एखाद्या कोंबडीचा गू खायचा ना. तुला त्याला म्हणायचं काय करतो, त्याचा त्याने अख्खा गाव बरं केलं, मला म्हणायची एखादी मी दिला असता आणून. मला काय माहिती मग, मी तुम्हालाच म्हणले असते पण मला वाटलं मार्सन दिवसांना. किती दिवसापासून खाती खरं सांग तसं तर मी शाळेत असल्यापासून खाते, नवी दहावीला होते तर माझी एक मैत्रीण होती बरं का, तिने मला शिकवलं खायला गुटका, मग तेव्हापासून मी खाते पण अजून कुणाला माहितीच नाही घरी, पण तिथंच कळालं घरी माहित नव्हतं पुन्हा. आणि दिवसातून किती बऱ्या गुटका खाती तिकडं होते तेव्हा बघा खायचे चांगली चार पाच वेळा खायची, पण हिथं आल्यापासून दिवसातून एकदाच खायला भेटतंय ते भी हिथं आल्यावर. तो देवा तुला किती दिवसापासून गुटका देतो या? त्यांनी नाही दिला मला. मग तुला गुटका आणून कोण देत? गुटका कोण आणून देत? ते शेजारची ती बारकी पिंटी नाही का, तिला मी रुपया रुपये देते, तिला म्हणते जर तुला चॉकलेटला पैसे मग ती मला गुपचूप आणून देते. मला जर का आधीच म्हणले असते तर मी काय तुला काय म्हणलो असतो, एक नसती का अशी इतकी मोठी माळ घरी आणून ठेवली? खरं आहे मग मला काय माहिती, मग मी उगाच तुला कळतच नाही, बिन काय माझ नुसतं हे करते बरं बघू, एखादी पुढे असली तर मला पण तलब झाली. आता होती तेवढी तुम्ही फेकून दिली, मग आता काय बायको त्याच्यासमोर काय करणार, त्याच्यासमोर दिली फेकून. हाय बर का, घरात आहे साखरेच्या डब्यात ठेवली अशी, साखरेचा एक किलोचा डबा आहे ना अशी, ती साखर बाजूला काढून काढून खाली पुरली आहेत अशा चार पुढे चार. अरो चार आहेत होय, तर मुलं ती साखर डब्यातले खायला गेलो की गुटख्याचा का वास होतोय? मी काय गुटख्याचा हात धुलाय का नाही? म्हणजे तुम्ही पण खात होय? मग येडे काय, मला वाटत तुला कळलं तू जाशील मला सोडून, म्हणून मी तुला सांगितलं नाही. दोघं मिळून खात जाऊ, आपलं घरात आहे ना गायांचा गोटा नाही का, तिथे एक माळ लटकिवलेली, आता ते घरात आपल्या रूम मध्ये आणून ठेवू. बिंदस पण खायचं, दारू पिती का सांग, दारू पिती नाही का? दारू नको ऐकी, मी पण कधी पिऊ नाही, आता आपण असतानाच मावा किंग आहे गुटखा किंग आहे म्हणले, आपण दारू किंग होऊ, जाऊन दे आपण दोघं पेत जाऊ. दारू कसे लागते मला? अरे मी पण नाही किती पिलो घरी, कळण सासू बाईला त्यांना नको बाई, त्यांच्यात काय माझं नाक राहायचंय, दारू बिरू नको, गुटख्यानेच राहील होय. जाऊन दे ऐक, किशात घालून एक बाटली आणतो आणि संध्याकाळच्या आपण दोघं ना एक एक चपटी हाणू, जाऊन दे. मग त्याच्यासाठी तसं नसतंय, मग कसं त्याला खारे शेंगदाणे लागतात, फुटाणे लागतात, अजून चकणा लागतं बघा, अजून तुम्हाला सांगते ती फरसन बिरसन असते तसलं. मग तसलं मला एक डाऊट कळला की तुझा असतानी जलांतच बिवडी तू, खरं सांग दारू पण किती का नाही?
जाऊ दे चल चल तू घरी आता मला शिकव कशी प्यायची ती आहानीत नाहीला का दोघं जोडीने पिऊ आपल्यात तरी कोण आहे खाया पियाला एवढं जाऊ दे आहेत तेवढं काम व्हायचं प्यायचं आपण आपण मजा करायची तुला सांग का मी तुमची चेष्टा करत होते मी नाही खात गुटखा बिटका ते उगच ते देव भाऊजी आहेत ना गुटखा नाही मी तुला गुटखा खाताने बघितलेलं आहे आता नको नाटक करू आणि तू दारू पिती की नाही ते माहित नाही चल तू घरी आज मी कॉटर आणतो आणि आज जोडीनेच प्यायची चल तुला पियावाच लागला आता गुटखा खायला म्हणले कुठ तुम्ही पुढे हा ना मी येते लगेच काय मला ते थोडं काय झालं ते देवाला पाणी द्यायचं होतं पण पाणीच नव्हतं आलं म्हणून बसले होते पाणी घालते तुम्ही पुढे आलेच मी जातो पुढे आणि बाटली घेऊन घरी येतो ती घरातलं शेंगदाण ते खारमुर ती सगळं घेऊन आपल्या रूम मध्ये ये मी आलो बाटली घेऊन तवर एक आणू का दोन आणू दोन आणू जातो मी एक आणू का दोन आणू बाटली लाजवत गेलं बायकोला दारू पाजतोय खुशन हा गुटख्याचं म्हणलं तर ठीक आहे बाबा गुटखा खाऊ शकते त्याचं काय होतंय दवा बडीशेप खाल्ली की वाज जातो पण दारू म्हणलं की बाबा चढली बिडली आणि त्या सासूने बघितलं तिला काय तेवढं मला हाना चान्स भेट मी काय मी काय अशी तशी सोडतोय तिला तसं बी मला वाटतंय बरं का एखादा घोट पियावाच लयच या सासूने मला वैताग दिलाय तिचा पिठच पाडते दारू पिऊन ती म्हणते काय काय जेडे काय गुडजोडे म्हणून जेवढीचा मुद्दाच गाडतो